2021 महापुरानंतर महाड तालुक्यात सावित्री नदीपात्रात आणि तालुक्यातील इतर नद्यांमध्ये गाळ काढण्याच्या कामाला वेग आला, मात्र काढलेला गाळ टाकण्याबाबत तहसीलदार सुरेश काशीद आणि महाड उपविभागीय दंडाधिकारी प्रांत प्रतिमा पुदलवाड यांच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे नदीपात्रातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना त्रासदायक झाला असून महाडजवळील केंबुर्ली येथील हजारो एकर भात शेती या गाळामुळे नागपीक होण्याचा धोका निर्माण झाल्याची तक्रार या गावातील नागरिकांनी करून देखील प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचं उघड झालंय. केंबुर्ली गावच्या हद्दीत सावित्री नदीपात्रातून काढलेला गाळ काढून त्याचे भले मोठे डोंगर रचण्याचं काम ठेकेदार मंडळींनी केल्याने या गावातील हजारो एकर भात शेती यंदाच्या पावसाळ्यात गाळ शेतामध्ये जाऊन नापीक होणार आहे. याबाबत याच गावातील ग्रामपंचायत सदस्य जाकीर घोले यांनी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद आणि प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना लेखी निवेदन देऊन देखील विना परवाना गाळाचे डोंगर उभे करणाऱ्या ठेकेदारांना अभय दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.